शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा बंद असेल. कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे आणि या बंदमुळे वाहतूक बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवरील आंदोलक शेतकरी संघटनांकडून आज ही भारत बंदची हाक देण्यात आली आहे आणि या आंदोलनाला 120 दिवस पूर्ण झाल्याबद्दल हा बंद पुकारण्यात आल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. विविध कामगार संघटना विद्यार्थी संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहीर केलेला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदचा परिणाम हा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे आणि त्याचसोबत काही भागातल्या बाजारपेठा देखील बंद राहण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक असलेली 4 राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात हा बंद पाळण्यात येणार नाहीये. विठू माऊलीचा गजर म्हणजे आणि आता आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया सुपरफास्ट. राज्यात कोरोनाचा कहर कायम आहे. राज्यात आज विक्रमी 35,952 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 111 रुग्णांचा काल दिवसभरामध्ये मृत्यू झालाय. ठाणे जिल्ह्यात रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय. ठाणे शहरात एका दिवसात 932 जण पॉझिटिव्ह आढळलेत आणि ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6,127 झालाय. तर ठाणे ग्रामीण भागात 745 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि 77 रुग्णांची दिवसभरामध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 987 रुग्णांची वाढ झाली आहे. 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आणि पालिका क्षेत्रात 6,671 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण रुग्णांचा आकडा आता 73,839 आहे आणि शहरामध्ये आजपर्यंत 1,237 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय. नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या 681 रुग्णांची वाढ एका दिवसात झाली आहे आणि सध्या 4,159 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरामध्ये कोरोनानं एकही बळी घेतलेला नाही ही दिलासादायक बाब आहे आणि आजवर 1,158 जणांचा बळी गेलाय. 56,359 जण कोरोनामुक्त झालेत. मीरा भाईंदरमध्ये कोरोनानं उच्छाद मांडलाय. पालिका क्षेत्रात 195 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाचा कोरोनामुळे बळी गेलाय आणि सध्या 1,502 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत 815 जणांचा कोरोनामुळे बळी घेतलाय. 26,976 जण कोरोनामुक्त झालेत. शहरामध्ये एकूण 29,293 रुग्ण आहेत. उल्हासनगरमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 909 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि 11,760 जण कोरोनामुक्त झालेत. आजवर 376 जणांचा बळी गेला. 24 तासात 116 रुग्ण वाढले आणि आज अखेर 13,045 रुग्ण आहेत. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे